डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. नमस्कार, मी शुभम पाथर्णे. कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने आपण पाथर्डी तालुक्यात आलोय. या ठिकाणी अनेक ग्रामस्थ आहेत, या ठिकाणी यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. धन्यवाद. सुजय विखे, आज तसं पाहिलं तर 1992 साली भारत पूर्णपणे म्हणजे एकदम भिकारी देश केला होता काँग्रेसने. पण आज आपल्या देशाकडे 7,000 कोटी रुपयाचं परकीय चलन शिल्लक आहे. 47 देशाला भारताने कर्ज दिलंय. जगात 2 नंबरचं रस्त्याचं जाळं आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण आत्मनिर्भर आहे भारत. त्यामुळे सुजय विखे सोडून दुसरा पर्याय नाही. ह्या बोगस लोकांना मतदान देऊन उपयोग काय? आपलं मत म्हणजे कुठं जाणार आहे? राहुल गांधीला यांना मत केलं तर त्याच्यामुळे सुजय विखे म्हणजे डायरेक्ट मोदी. या ठिकाणी अजून युवक येतात आपल्यासोबत. या ठिकाणी काय वाटतं युवक म्हणून? निलेश लंके. काय बरं निलेश लंके? निलेश लंके यासाठी, तसं पाहिलं तर हा पाथर्डीचा पूर्ण जो म्हणजे जनता आहे ही शेतीवर अवलंबून आहे. गेल्या अनेक दिवसापासून या प्रस्थापिताचं या तालुक्यावरती वर्चस्व आहे. गेले 25 वर्षापासून राजळे घरामध्ये आमदारकी आहे. विखे पाटलाकडे पाहून आम्हाला वाटत होतं, त्यांनी शब्द दिला होता की बुवा या ठिकाणी आम्ही पाणी आणू. परंतु गेले 5 वर्ष त्यांनी एकदाही विधिमंडळामध्ये हा प्रकारचा मुद्दा कधी उपस्थित केला नाही. आता गेले 3 महिने फक्त थोडंफार दाटमोठी कामाचं नारळ फोडून भूमिपूजन वगैरे केले, त्याच्यात लोकांना थोडी हवा भरली. मग आता वास्तविक चाललं तर बीजेपीची अवस्था अशी आहे, मूल म्हणजे बायको करायची पोराला आणि दाखवायची बापाला, ही परिस्थिती आहे. प्रत्यक्षात हे मोदीच्या नावावर मतदान मागतात. मग हे स्वतःचा विकास आहे, स्वतःचं काय करतो आहे, यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व नाही. आजही रोजी हे मोदी साहेब, मुंडे साहेब यांच्या नावावर मतं मागतात. आणि वास्तविक पाहिलं तर आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रोजचं जीवन जगत असताना ज्या अडचणी येतात, आता कांद्याची काय परिस्थिती आहे, कापसाची काय परिस्थिती आहे, सोयाबीनची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदारांनी मतदान केलं पाहिजे. चांगलं मोदी सरकार चांगलं आहे, त्याच्यामुळे विखेला मतदान करायचं. निलेश लंके त्यांनी काय काम केलं? त्यांनी काम दाखवलं एखादं विकेंद्रीय काम केलं. त्यांनी विकेंद्रीय काम केलं तर त्यांनी दाखवलं एखादं लंकेचं एखादं काम करा दाखव, मग आम्ही त्याला मतदान करू ना. लंकेला आहे त्याचं काम काय कुठं? धन्यवाद. एक मिनिट घ्या ना. आहे कुठं काम देत? नगरला ते पूल आणलाय, ते ट्रॅफिक बाहेर काढली, तर लंकेने काय केलं सांगा तुम्ही मला. त्याच्यामुळे सुजय विखे काय वाटतं लोकसभेची निवडणूक? सुजय विखे नरेंद्र मोदीलाच मतदान करतो, त्याच्यामुळे आम्हाला सुजय विखे. निलेश लंके नाही. काय वाटतं? सुजय विखे. का बरं सुजय विखे? आता आमचे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, ते सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे त्यांची जी बाजू मांडणार, पण याच्यावर गावात लोकांचा काही परिणाम होणार नाही. सगळे सुजय विखेलाच मतदान करणार आहेत, कारण त्यांचं काम आहे आणि भारतात हिंदू जिवंत राहण्यासाठी मोदीची गरज आहे, आणि त्यासाठी सुजय विखेला मतदान, मोदीला मतदान. या ठिकाणी अजून आपले सोबत ग्रामस्थ आहेत. काय वाटतं बाबा लोकसभेची निवडणूक लागली? सुजय विखे. का बरं सुजय विखे? आंतरराष्ट्रीय मुद्दा असेल, आयुष्यमान भारत, या अशा बऱ्याचशा योजना मोदी साहेबांनी गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आता, त्याच्यामुळे आपल्या देशाला मोदीची गरज आहे, म्हणून आम्ही सुजय विखेला मतदान करणार. नक्कीच. तरुण म्हणून काय वाटतं आपल्याला? सुजय विखे. का बरं सुजय? माणूस चांगला आहे मोदी साहेबांचे, मोदी साहेबांनी चांगले काम केले, त्याच्यामुळे मोदी आम्ही पहिल्यापासून कमलात मतदान करतो. दोघं जण आहेत, निलेश लंके, सुजय विखे. विखे पाटील. विखे पाटील. काय वाटतं बाबा? सुजय विखे. काय बरं? आमच्या हृदयात कमळ आहे, हात तोडला तरी कमळाशिवाय मतदान नाही होणार. काय वाटत? कमळ. का बरं? सुजय विखे काय म्हणजे कामं दिसत केंद्रात आणि त्याच्यात मोदीचे नाही जे कामं चांगले आहेत, त्याच्यामुळे कमळ. कमळ. काय वाटत? सुजय विखे. का बरं? बोल ना. काय कामं झाली पाहिजे अजून आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे काय बाकी असतील? हा, सुजय विखेलाच मतदान करणार आणि कमळालाच. काय गावचा काय विकास झाला पाहिजे? गावचा विकास इथून पुढे होईल, झालेला आहे बी,
आणि विखेलाच मतदान करणार. बर, काय वाटतं? सुजय विखे. सुजय विखे. निलेश लंके करतो तो शून्य. बर, करतो तो शून्य. काय वाटत? निलेश लंके. निलेश लंके का बरं? चांगला माणूस. इथं जेवढे जमलेले कार्यकर्ते आहेत हे बीजेपीचे आहेत, पदाधिकारी आहेत, बूथप्रमुख आहेत, त्यांचे सगळे जवळचे कार्यकर्ते आहेत. यांच्यावर गावाचं मतदान ठरू शकत नाही. आता योगायोगानी एक वेगळ्या कार्यक्रमाला निघाले लोक आहेत आणि तुम्ही येण्याचा तो टायमिंग एक झाल्यामुळं हे म्हणजे कार्यकाळ होऊ शकत नाही. चांगल्यापैकी तुतारीचं वातावरण आहे. निलेश लंके साहेबाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद, चांगलं मतदान होईल. हे सगळे पदाधिकारी आहेत. आता जे राष्ट्रवादी बोलले का, हे प्रचार करतात. हे काही विकासाचा याचा काही मुद्दा नाही यांचा, हे फक्त प्रचार चालू यांचा. आज पूर्ण गाव मोदी मागे. आता तुम्ही इथं बाकीच्या बघितलं, एक सोडून इथं कोणी नाही, सगळे सुजय विखे. पाथर्डे वडून शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी. ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण, नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमिनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 90826091.